नांदेडच्या नायगाव तालुक्यातील आदर्श गाव सुंदरगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेळगाव गौरी येथील एकता टेकडी परिसरातील मालरान क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात जेसीबी मशीनच्या सहाय्याने गौण खनिजाचे उत्खनन करण्यात येत असल्याचं दिसून येतंय. मात्र याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शेळगाव गौरी या ठिकाणी गौण खनिजाची लूट होणे हा नित्याचाच विषय बनला असून येथील सज्जावर कार्यरत असणारे तलाठी हे नांदेड निवासी राहून उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करीत असल्याचं येथील नागरिकांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर मंडळ अधिकारी देखील नांदेड निवासी राहूनच कारभार पाहतात, त्यामुळे या शेळगाव गौरी येथील गौण खनिज माफियांना रान मोकळे झाले असून रात्रीच्या वेळी जेसीबी मशीन आणि 20 ते 25 ट्रॅक्टर आणि टिप्परच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची लूट करून आपले उखळ पांढरे करून घेत असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे. मात्र शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवण्याचे षडयंत्र सुरू असताना महसूलचे अधिकारी हे कानाडोळा करत असल्याचा आरोप देखील येथील नागरिकांनी केला आहे. गंगाधर गंगासागरे, MCN News, नायगाव, नांदेड.